नमस्कार, मी विजय सोमरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। विटेच्या शिवप्रताप उद्योग समूहाचे कृषी क्षेत्रात पदार्पण। विटा येथील प्रतितयश शिवप्रताप उद्योग समूहाने बँकिंग शिक्षण क्षेत्रातील कामाबरोबर आता कृषी क्षेत्रात प्रवेश केला आहे। नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप सेठ साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या शिवप्रताप उद्योग समूहाने सांगली जिल्ह्यात वेगळा ठसा निर्माण केला आहे। या उद्योग समूहाने कृषी क्षेत्रात प्रवेश करत शेतकऱ्यांची मालकी असलेली शिवप्रताप ॲग्रोटेक फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी स्थापन केली आहे। सरकारने 2022 पर्यंत कृषी उत्पादन दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। त्या चळवळीला हातभार लागावा, आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, शेतीला उत्तम दर्जाची बी बियाणे, खते, औषधे मिळावीत, शेतीला आधुनिक स्वरूप प्राप्त व्हावे, चांगली सिंचन योजना राबवावी, आधुनिक अवजारे उपलब्ध व्हावीत, तसेच थोडक्यात शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली प्राप्त व्हावे हा हेतू असल्याचे चेअरमन विठ्ठलराव साळुंके यांनी सांगितले। नमस्ते, मी विठ्ठल साळुंके। आम्ही शिवप्रताप उद्योग समूहाच्या आमच्या आपल्याला सर्व सेवा माहीत आहेत, बँकिंगमध्ये असो त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये असो। नव्यानेच आम्ही माननीय प्रताप शेठ दादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रताप फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही नवीन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी केलेली कंपनी आपण स्थापन केलेली आहे। त्याचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या मालाला चांगला भाव मिळावा, शेतीचे आधुनिक शेतीमध्ये रूपांतर व्हावं, सिंचनाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने व्हावी आणि शेतमालाला निर्यातीला वाव मिळावी, शेतमालावर प्रक्रिया व्हावी, या सर्वाचा उद्देश ठेवून आपण ह्या शेतकऱ्यांना सभासद करून घेऊन शेतकऱ्याच्या मालकीची ही कंपनी स्थापन केलेली आहे। लवकरच त्या खते, बी बियाणे, औषध विक्रीचं सेंटर आपण विट्यामध्ये त्यानिमित्तानं सुरू करत आहोत। राज्याचे कृषी मंत्री माननीय डॉक्टर विश्वजीत दादा कदम, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी वैभव तांबेसाहेब यांच्या शुभ हस्ते शिवाजी चौक येथे आपल्या कृषी बी बियाणे, औषधे आणि खते विक्रीचं आपण सेंटर चालू करणार आहोत। त्याबरोबरच टप्प्याटप्प्याने पुढे जाऊन यामध्ये प्रक्रिया उद्योग येणार आहेत, त्याचबरोबर आपला जो भागामध्ये पिकत असणारा भाजीपाला असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, यावरती सुद्धा आपण बाजारपेठ, त्यात प्रतवारी असेल, पॅकेजिंग असेल आणि एक्सपोर्टिंग असेल, ह्या सुविधा सर्व व्यासपीठ आपण या निमित्तानं उभा करणार आहोत। साधारणतः 50 कोटी रुपयाची आपण टप्प्याटप्प्याने यामध्ये गुंतवणूक करणार आहोत, ज्याद्वारे 500 तरुण उमेदवारांना यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे। आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय डॉक्टर विश्वजीत दादा कदम यांनी याविषयी आम्हाला सांगितलं की ज्या उद्योगापासून शेतकऱ्यांना एखादं व्यासपीठ मिळेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान ज्या त्यामुळे उंचावेल अशा पद्धतीचा उद्योग आपण सुरू करावा, शासन सुद्धा त्या पाठीमागे अतिशय उत्तमरित्या सहकार्य करणार आहे। येत्या 2022 पर्यंत शेतीमाल हा दुप्पट करण्याचं शासनाचं धोरण आहे, त्याला हातभार लागावा आणि आपल्या संस्थेचा सुद्धा त्यात सहभाग असावा या हेतूने आम्ही ही शिवप्रताप ॲग्रोटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे। आपण सर्वांनी त्याचे सभासद व्हावे आणि सर्व सेवांचा लाभ घ्यावा अशी मी या निमित्ताने विनंती करतो। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा। डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी। आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ। चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन। शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा।